हाय फ्रेंड्स, आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फिश टँकचे महत्त्व किंवा फिश टँकमधनं मिळणारी पॉझिटिव्ह एनर्जी याची थोडीशी माहिती देणार आहे. ओके, तर मंडळी आपण आपला व्हिडिओ आजचा चालू करूया. आपल्याकडे बाकीचे आपण जसे सजीव प्राणी पाळतो, कोणाकडे कुत्रं असतं, कोणाकडे मांजर असते, कोणाकडे पोपट असतो, लवबर्ड असतात, तर तसेच आपण मासे जे कोणाकडे आहेत जे मासे पाळतात फिश टँकमध्ये, रंगीबेरंगी मासे, यांच्या महत्त्व आज मी तुम्हाला थोडंसं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता हे जे मासे आपण घरी ठेवतो रंगीबेरंगी, ह्याच्यामुळे आपल्याला लहान मुलांची करमणूक होते, तसेच आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा आनंद, जेव्हा आपण दमलेलो असतो ऑफिसवरनं, काम दुकानावरनं, घरनं घरी जेव्हा येतो, तेव्हा आपला जो शीण आलेला असतो, तर शीण या माशांकडे जर आपण 10 मिनटं बघितलं जे पाण्यात शांत पोहत असतात, त्याच्यानं आपल्याला एक फ्रेशनेस येतो आणि आपल्या आपली थकान सगळी दूर होते. तसंच दुसरं असा एक सिद्धांत आहे, या फिश टँकमध्ये जे मासे पोहत असतात त्याच्याकडे आपण जर टक लावून 15-20 मिनटं आपण पाहत राहिलो, तर याच्यामुळे आपलं बी पी जे आहे ते कमी होण्यास मदत होते, असा एक सिद्धांत आहे. नंतर तिसरा फायदा म्हणजे आपल्या मनाला एक खूप शांतता मिळते, कारण पाणी मुळातच थंड डोळ्याला थंडावा देणारं असतं, तर या त्यामुळे खूप शांत वाटते जेव्हा हे मासे पोहत असतात. आणि जर तुम्ही घरच्या फिश टँकमध्ये रंगीबेरंगी मासे ठेवलेत, तर त्यात तुम्हाला मिळणारा आनंद हा अतिशय भारी असतो. आणि हे मासे बाकीच्या कुठल्याही प्राण्यांसारखे कसले आवाज करत नाहीत, शांत रीतीने पोहत असतात, त्यामुळे त्यांच्याकडे बघून बघून आपल्याला फार छान वाटते. नंतर वृद्ध तसंच अजून एक ह्याचा सिद्धांत आहे की वृद्ध लोकांना अल्झायमर सारखा जो आजार आहे तो आजाराला बरं करण्याची ताकद या फिश टँकमध्ये आहे. आता हा परिणाम कसा आहे काय आहे ह्याचा शास्त्रीय शोध अजून लागला नाही आहे. कदाचित ही ताकद माशांच्या फिरण्यामध्ये किंवा त्यांच्या खेळण्यामध्ये असावी असा सिद्धांत मांडला गेला आहे. तसेच आपल्याला मानसिक तणाव जो आपला असतो, स्ट्रेस, तो दूर करण्यास या फिश टँकनी नक्कीच मदत होते. तसेच नकारात्मक ऊर्जा काढून घेण्यासाठी, म्हणजे आपल्या घरात एक जी नकारात्मक एनर्जी, नकारात्मक ऊर्जा जी तयार होते ती हे फिश ॲब्सॉर्ब करून घेतात असं ऐकवत आहे. आणि कदाचित आपल्यापैकी मंडळीपैकी कोणी कोणी हा अनुभवसुद्धा घेतला असेल, नकारात्मक ऊर्जा हे फिश आपल्या शोषून घेतात आणि तेच कायम दुसऱ्यांना म्हणजे घरातल्यांना पॉझिटिव्ह एनर्जी देतात असं एक ऐकवत आहे. माशांचं म्हणजे फिश टँकच्या जकडे आपण जर बघत राहिलं किंवा आपण शांत चित्ताने बसलो आहे, आपले डोळे एकाग्र करून त्यांच्याकडे बघत बसलो, तर एक प्रकारचं मेडिटेशनसुद्धा होते. म्हणजे या ह्याच्याकडे फिश टँककडे बघून, माशांच्या हालचालींकडे बघून आपल्याला अतिशय थंड वाटते, प्रसन्न वाटते आणि आपलं मन एकदम फ्रेश होऊन जातं, मनाला उभारी येते, उत्साह वाटतो. सकारात्मक ऊर्जा भरून ठेवण्यासाठी सुद्धा फिश टँक हा आपण घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवला पाहिजे. ओके, हे सगळं असं आपलं माशांचं महत्त्व मंडळी मी तुम्हाला सांगितलं आहे, तर तुम्ही जरूर ट्राय करून बघा. छोटासा का वेळेला तुम्ही घरी टँक ठेवलात, त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबेरंगी मासे ठेवलेत आणि त्या माशांकडे फिर बघताना किंवा त्यांचं सांभाळ करताना तुम्हाला आलेले काही अनुभव, तर तुम्ही माझ्याशी जरूर शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद, बाय.